नमस्कार, मी भीमराव लोणारे, आयबीएम टीव्ही 9 न्यूज आणि WH न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करीत आहे. संविधान चौकातील जे आंदोलन असते हे आंदोलन आम्ही दोन्ही आमच्या या चॅनलच्या माध्यमातून जनमानसांपर्यंत पोचवित असतो. एक तरुण संविधान चौकामध्ये 16 मे पासून उपोषणावर बसलेला आहे. नेमकी काय मागणी आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. हा बघा, हाच तो तरुण आहे जो 16 मे पासून संविधान चौकामध्ये उपोषणावरती आहे. काय नाव आहे तुमचं? माझं नाव नितीन प्रल्हाद पटाव. मी राहणार भुसावळ, जिल्हा जळगाव येथून आलेलो आहे. काय नेमकी मागणी आहे? माझ्या मागण्या वन विभागासंदर्भात मी काम करत असून DW पगार धुळे वनवृत्त वनसंरक्षक यांनी भ्रष्टाचार केला असून आपल्या अधीनस्थ कर्मचाऱ्यांकडून जसं वन विभागामध्ये 1980 चा भंग केलेला आहे, वन जमिनीवरती गांजाची शेती केलेली आहे, वन जमिनीवरील चंदन वृक्ष त्यांच्या आवारातील चोरी झालेली आहे, अधीनस्थ कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय अनियमितताबाबत अनेक तक्रारी केल्या असता सर्वांना पाठीशी घातले. या संदर्भात सर्व 1920 पासून मी पगार यांच्या संदर्भात PCCF कार्यालय नागपूर यांच्याकडे वेळोवेळी तक्रारी केल्या आणि त्या तक्रारी केल्या असताना शासनाने माझ्या तक्रारीचा दखल घेऊन तसे मला पत्र दिले आहेत आणि प्रधान मुख्य वनसंरक्षक नागपूर यांना सदर तक्रारी संदर्भात अहवाल मागितला, परंतु श्री YLP राव PCCF नागपूर हे सर्व अहवाल दाबून ठेवलेला आहे आणि दाबून ठेवत आहेत. त्यांच्या विरोधात मी उपोषणाचा 8वा दिवस असून शासनाने प्रशासनाने कोणीही माझी कुठल्या तारखेपासून बसलेलो आहे? मी 16/5/2023 पासून उपोषणाला बसलेलो आहे. काय नाव आहे तुमचं? नितीन प्रल्हाद पटाव. कुठून आलेले आहात? मी भुसावळ मधून आलेलो आहे, जिल्हा जळगाव. तुम्ही प्रधान मुख्य वनसंरक्षक जे आहेत त्यांच्यावरती थेट आरोप केलेला आहे की ते भ्रष्टाचारी आहेत, त्यांचं त्या अधिकाऱ्याला आश्रय आहे. काऊन असं काय म्हणजे नेमकं काय कारण? माझ्याजवळ सर्व शासनाचे पुरावे आलेले आहेत की मी ज्या ज्या वेळेस त्याच्या तक्रारी केलेल्या आहेत त्यावेळेस शासनाने त्याच्या दखल घेऊन त्यांनी प्रधान मुख्य वनसंरक्षक यांना अहवाल मागितलेला आहे आणि त्या अहवाल मागणी करताना प्रतिलिपी मला केलेले आहेत. त्यामुळे मजूर ते पुरावे आहेत की शासनाने त्यांना त्या त्या तक्रारींसंदर्भात पुरावे मागितले, अहवाल मागितलेला आहे, परंतु अहवाल यांनी दाबून ठेवलेला आहे. शासनाला त्यांनी कोणत्याही प्रकारचा अहवाल सादर केलेला नाही. याचा अर्थ काय होतो की ते भ्रष्टाचारात समाविष्ट आहेत. केव्हापासून आहे तुमचं प्रकरण? आहे माझं 29/10/2020 पासून मी सातत्याने तक्रारी करत आहे. हे जे दी वा पगार जे आहेत ते काय वाटतंय तुम्हाला की त्यांनी कशा प्रकारचा भ्रष्टाचार केलेला आहे? त्यांनी प्रशासकीय अनियमितता केलेला आहे, अधीनस्थ कर्मचाऱ्यांना हाताशी धरून एक कर्मचारी जो होता त्याच्यावरती कोर्टाने त्याला LCB च्या ट्रॅपमध्ये तो पकडला गेला होता देवरे म्हणून आणि पकडल्या गेल्यानंतर तो गुन्हा सिद्ध झाला कोर्टात, त्याला 7 वर्षाची सजा झाली, 5,000 रुपये दंड झाला, तरी त्याला सेवानिवृत्तीचे सर्व फायदे दिले. शासन नियम सांगतो की एखादा कर्मचारी जर का 48 घंटे जेलमध्ये असला तर त्याला सेवानिवृत्तीचे कोणते फायदे दिले जात नाही. यांनी 7 वर्षाची सजा झालेल्या आरोपीला सर्व फायदे दिलेले आहेत. असे अनेक प्रकारचे 1980चा भंग वन विभागामध्ये 1980चा भंग फार कडक आहेत. त्याच्यामध्ये मी तात्काळ लक्षात आणून दिला असता संबंधित वन क्षेत्रपाल ACF DCF यांना तात्काळ जागेवर निलंबित केले पाहिजे नव्हते, पण ते निलंबित केलेले नाही आहे. आजही त्यांना मुकाट सुटलेलं आहे. मग हे सगळं जे आहे ते बगैर भ्रष्टाचारासंदर्भात होत नाही. हे जे ACF आणि DCF आहे हे धुळेचे आहेत ना? हे जळगावचे आहेत आणि एक माझी तक्रार धुळेची आहे. ते ACF DCF आणि वन क्षेत्रपाल हे धुळ्याचे आहेत. तर धुळा हे वन वृत्त आहे आणि त्या वन वृत्तामध्ये धुळा, जळगाव, नंदुरबार असे 3 जिल्हे येतात. काय मागणी आहे शेवटची तुमची? माझ्या शेवटच्या मागण्या अशा आहेत की श्री पगार दिवा पगार हे 31/5/2023 ला सेवानिवृत्त होते, त्या सेवानिवृत्त होण्याच्या पूर्वी त्यांच्यावरती ACB मार्फत चौकशी करण्यात यावी, त्यांचं पेन्शनचं उपदान रोखण्यात यावं, तसेच त्यांच्या माझ्या ज्या केलेल्या वेळोवेळी तक्रारी आहेत आणि माझ्या मागण्यामध्ये मी 1 ते 9 मागण्या नमूद केलेल्या आहेत, त्या संबंधित सर्व अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्यात यावी. मी तुम्हाला सांगेल की हा जो तरुण आहे याचं नाव आहे नितीन पटाव. हा एक सामाजिक कार्यकर्ता आहे आणि धुळे जिल्ह्यातील राहणारा आहे. याची एकच मागणी आहे, आपण बघू शकता, जे दिवाकर पगार वनसंरक्षक प्रादेशिक वनवृत्त धुळे यांनी भ्रष्टाचार केलेला आहे आणि त्याला YLP राव प्रधान मुख्य वनसंरक्षक आहे, वनबल प्रमुख यांचा आश्रय आहे असा त्यांचा आरोप आहे. आणि त्यांची एकच मागणी आहे की
त्यांनी जो भ्रष्टाचार केलेला आहे त्याची चौकशी व्हावी, 2020 पासून ते पाठपुरावा करत आहेत परंतु त्यांना अद्यापही न्याय मिळत नाही आहे म्हणून ते संविधान चौकामध्ये गेल्या 16 मे पासून उपोषणावर बसले आहे। तर आपण बघत राहा आय बी एम टीव्ही 9 न्यूज, WH न्यूज। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आयकॉन बेल बटन दाबण्यास विसरू नका। धन्यवाद।